हॅलो हाय अँड वेलकम शनायाज ब्लॉग. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण जातो आहे फोटोशूटला. ते थोडं सरप्राईज आहे फोटोशूट. मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवते की काय आहे एक्झॅक्टली. ॲक्च्युली माझं पर्सनलच फोटोशूट आहे, पण तरी दाखवते मी तुम्हाला. चला तर जाऊया आपण. आपण चाललो आहे आत्ता सिद्धिविनायकच्या मंदिराच्या इथे. सो बघूयात आजचा डेली रुटीन माझा कसा जातो हे बघूयात आपण. चला जाऊयात. सो गाईज, माझ्यासोबत ना एक गोष्ट नेहमीच होते, म्हणजे मला जायचं असतं ना त्या रस्त्याला तर मी बसनी येते. ठीक आहे, हर ठिकाणी मी बसनी जाते. आणि ना मी मोबाईलमध्ये एवढी गुंतलेली असते की ज्या बस स्टॉपवर उतरायचं असतं तिकडे मी उतरतच होईल, कुठेतरी भलतीकडेच उतरते. आणि तिथून मग आत्ता परत मग त्या बस स्टॉपपर्यंत चालत जायचं. आत्ताही हेच झालं. खरं तर मला उतरायचं होतं पाटी आणि मी दोन बस स्टॉप पुढे गेले. आणि आता मस्तपैकी चालत जाते जिकडे जायचं तिथे. यार म्हणजे आपण मोबाईलमध्ये एवढे गुंतलेलं असतो ना, खरंच नशा आहे मोबाईल म्हणजे. फायनली लोकेशनच्या इथे मी पोचते आहे आत्ता. ॲक्च्युली हे थोडं खूप असंच आहे लोकेशन. मी एक दिवस आले होते पण मी ना लवकर रस्ता विसरते यार, सो मला कळत नाही लगेच. असं जाऊन बघूयात आपण पुढे. सो गाईज, फायनली मी पोचले स्टुडिओमध्ये. आणि आता मी थोडं जाते आहे चेंज करायला. सो मी चेंज करते आणि मी तुम्हाला लोकेशन दाखवते. गाईज, मी ज्या स्टुडिओमध्ये आली आहे ना, तर तिकडे ना आपल्याला मेकअपचं सामानसुद्धा आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण आहेत, पण ते आज आले नाही आहेत. सो मला माझाच मेकअप करायचा आहे आज. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी मला सामान वगैरे दिलं आहे. सो तुम्हाला जर इकडे येऊन शूट करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन शूट करू शकता. मी तुम्हाला एक थोड्या वेळात म्हणजे मी रेडी झाले तर स्टुडिओ वगैरे दाखवते तुम्हाला. सो इकडे जर तुम्हाला पोर्टफोलिओ करायचा असेल तुमचा स्वतःचा, तर तुम्ही इकडे येऊन करू शकता आरामात. पण त्याच्यासाठी खूप जास्त काही पैसे नाही घेत ते लोक. लाईक पकडा तुम्ही 7,000 रुपये, तर तुम्हाला सगळं मेकअप वगैरे मिळून जाईल आरामात. आणि स्टुडिओ पण आत्ता नवीन ओपन झाल्यामुळे हे बघू शकता खूप छान असं आहे. आणि मी आता रेडी होते आणि मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मला मेकअप करता येत नाही पण मी ट्राय करते. चला बाय बाय. सो गाईज, अशा तऱ्हेने एक मेकअप आर्टिस्ट आली आहे. आणि जो मी मेकअप केलेला तो खूप घाण झालेला, म्हणून मी पुसून टाकला. आणि आता किती छान हेअरस्टाईल आणि आता मेकअप करतोय आम्ही सुरुवात. सिरियसली ना मेकअप शिकला पाहिजे. सो माझा मेकअप आत्ताच झाला. आणि ॲक्च्युली मी मला एक काम आलं आहे, पण मी ते आता सांगू नाही शकत. इफ कन्फर्म होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. आता मी त्याच डेमोसाठी आली आहे ॲक्च्युली. जर ते कन्फर्म झालं, आज चांगलं झालं, मी चांगला प्रयत्न केला, रिस्पॉन्स दिला चांगला, तर मग हर संडेपासून मी ते कंटिन्यू करेन. काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या संडेला सांगेन ॲक्च्युली, कन्फर्म झाल्यावरती. उगाच कन्फर्म नाही होणार आणि मी तुम्हाला सांगणार अडचण आहे ना. सो आपण बघूयात.
सो गाइज ठीक है चलो मी सांगते एक कंपनी आहे आणि स्पॉटलाइट करू सर तिकडे मी आता शूटला म्हणजे फोटोशूटला आले होते आणि इकडे ना खूप छान अशी लहान लहान मुलं आहेत ती पोर्टफोलिओ करायला येतात त्यांचा सो त्यांचा मला ना इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि आज माझा डेमो आहे ॲक्च्युली सो नेक्स्ट संडेपासून मग आम्ही स्टार्ट करतो प्रोफेशनली सो मी आता आली आणि हा आहे एक से आहे नाव बताव शाश्विन आणि आत्ताच एक इंटरव्ह्यू झाला आहे माझा आधी सो मी इंस्टावरती काय बोलतात त्याला BTS इंस्टावरती BTS नक्कीच टाकेन सो तुम्ही हे बघू शकतात आणि खूप मजा येते आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी हे सगळं करण्यासाठी सो बघूयात आता पुढे पुढे कशी प्रोसेस होते आणि कसं काय होतं आहे आणि ह्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाके तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि खूप छान आहे म्हणजे तुम्हाला जर इकडे शूट वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता खूप छान प्रोफेशनल शूट करून देतात हे लोकं आणि खूप कम्फर्टेबल करतात पहिली गोष्ट तर म्हणजे जे कोणी याल सो इकडे लहान मुलं खूप येतात फोटोशूटसाठी तुम्हालाही जर मोठ्यानं करायचं असेल तर तुम्ही करू शकता इफ यू वॉन्ट सो से गाईज सगळे हाय बोला ना जरा सो असे सगळे आहेत सो किती कम्फर्टेबल आहे माहोल तुम्ही बघू शकता सो तुम्ही इकडे यायचं असेल तर तुम्हाला तुम्ही फोटोशूटला येऊ शकता मी ॲड्रेस पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच आणि अजून पुढची खूप जर्नी आहे वन डेची ॲक्च्युली मला शूटला पण जायचं आहे आता इथून मी फ्री झाले की मी शूटला जाईन आणि लेट सी व्हॉट हॅपन यु नो आपका नाम बताओ आपका नाम बताओ आपका नाम बताओ किधर आ गए हैं सारे बच्चे अरे एक एक पढ़े पढ़े बताओ नाम नाम बताओ ना देखो मैं आपका वीडियो निकाल रही हूँ नाम बताओ बाप रे पढ़ तू सारखा तू तेच तुला मारायला येतोय बघ आता बघितलं बघू शकता तुम्ही झालं करून किती वेळ ही आहे आमची मेकअप आर्टिस्ट व्हॉट आर यू डुईंग आता आहे तुम्ही
सैडा तड़ा फेक स्माइल यू नो. सो गाइज फाइनली माझं आता तिकडचं संपलं सगळं इंटरव्ह्यू घेऊन आणि म्हणजे इंटरव्ह्यू घेतला खूप छान झालं आणि खूप मजा आली. लवकरच यूट्यूबवरती ते टाकतील आणि मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर ती तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा. खूप छान आहे व्हिडिओ, इंटरव्ह्यू खूप छान झाला. तुम्ही नक्कीच जाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आता मी आली आहे रुईया कॉलेजच्या इकडे, कारण की एक माझं फ्रेंड आहे, तर मी आत्ता रील कंटेंट शूट करतो आहे. सो तेही तुम्ही इंस्टावरती जाऊन आमच्या बघू शकता की काय कंटेंट आम्ही कशाप्रकारे बनवतो आहे किंवा कशा वेचे कंटेंट आम्ही बनवतो आहे, हे तुम्ही नक्की बघा. आणि मी आता खूप थकली आहे ॲक्च्युली. मगाशी मी सँडविच खाल्लं होतं, पण आता मला खरंच खूप भूक लागली आहे. हां, रडायला येतं आता, मला खूप भूक लागली आहे, कारण की आता ते आल्यावरतीच मी खाईन काहीतरी. आणि बघूयात, अजून संध्याकाळी पण एक रिहर्सल आहे यार माझी. म्हणजे मी सकाळी निघाली आहे घरातून बाहेर, संध्याकाळी आता घरी पोचेन. आणि एवढी मोठी बॅग आणली आहे. मला वाटलं की माझं फोटोशूट पण होईल थोडंफार, मी करेन तिकडे. मग कसलं काय नाही झालं फोटोशूट, नंतर कधीतरी करेन आता. सो आता त्यांचीच मी वाट बघते आहे. बघूयात आता हे लोक कधी येत आहेत आणि कधी आम्ही रील शूट करतो आहे. तोपर्यंत मी जरा विचार करते कंटेंट. बाय. सो गाईज, माझं तिकडचं रील आता शूट करून झालं आहे. ॲक्च्युली जास्त काही केलं नाही, दोन रील केले फक्त, कारण की खूप वेळ झाला होता आणि त्यांची पूर्ण टीम आली होती यार. सो सगळी मुलंच होती, त्यामुळे मग मी थोडंसंच म्हणजे दोन रील्स शूट केले त्यातल्या त्यात. आणि आता आली आहे मी एक शो करते नमन करून. मला पण माहिती नाही एक्झॅक्टली ते कसं असतं, मी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे. आणि आता त्यांच्याकडे डान्स शिकवणार आहेत आणि हे आर्टिस्ट आहेत. से हाय 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 हाय. हे आर्टिस्ट आहेत, दुसरी कुठे गेली, ती डान्स शिकते आहे, डान्स शिकते आहे. सो अशी सगळी प्रॅक्टिस चालू आहे. आणि मला ना इथून पुढे डान्स शिकवणार आहे ही जी हाय करते. तर आता मी जरा प्रॅक्टिस करते आणि आपण नंतर बोलूयात. सो गाईज, फायनली रिहर्सल झाली आणि आता मी जाते घरी. खूप थकले आज, पूर्ण दिवस बाहेर काही खाल्लं नाही, काय नाही, एक सँडविच खाल्लं होतं फक्त. आणि आता जाम भूक लागली, आता जाऊन मी ती फ्रेश होते, जेवते आणि मस्त झोपते. आणि तुम्ही जेवा आणि झोपा आणि खुश राहा. आणि हा होता आजचा दिवस. माझा खूप हॅक्टिक होता ॲक्च्युली, पण मजा आली. आजचा दिवस खूप छान गेला. So good night, bye, see you again, ta-da.